मुंबई गोवा महामार्गाच्या धीम्या गतीने सुरू असलेल्या कामाला गती मिळावी व कामादरम्यान योग्य नियोजन करावे यासाठी समृद्ध कोकण संघटनेकडून कोकण महामार्ग मानवी साखळी जनआंदोलन पोलादपूर येथे संपन्न झाले। यावेळी महामार्ग अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली। गणेश गणेश मी आता अजूनपर्यंत वरडतोय। गणेशच्या वाटा बंद केल्या, गणेशच्या वाटा बंद झाल्या। या हवेर मिळणार बोललो आता गणेशला माझ्या चांगल्या रस्ता मोठा होतोय। गणेश आता व्यवस्थित जाईल आणि व्यवस्थित येईल, पण शेवटी ह्या रस्त्याने धोका दिला आणि माझ्या गणेशला धोक्यात टाकला आणि माझा गणेश धोक्यात अचानक गेला। माझा गणेश गरीब होता, कामं करीत होता माझा गणेश। आम्हाला पाणी पाडलं, आजीला पाणी पाडलं, मला माठातलं पाणी दिलं आणि वडिलांना फिरीचं पाणी दिलं, गुरांना पाणी पाडलं आणि त्याला शेवटचं पाणी नाही भेटलं। आई म्हणून बोललं काय बोललं काय समजलं नाही, कोणी सांगाय अजूनपर्यंत आलं नाही। त्याच्या पाठीमागे बसला तर तो सुद्धा आला नाही आणि तो उडवला तो सुद्धा अजून आला नाही। पळसपे ते इंदापूर गेली 12 वर्ष बांधला जातो आणि त्याच्या पुढचा झारपपर्यंत मार्ग 6 वर्ष झाले आणि कधी पूर्ण होईल सांगता येत नाही। हा रस्ता आहे ती पायवाट आहे अशी परिस्थिती आता गणपतीमध्ये आहे। आज लाखो आमचे गणेश भक्त येत आहेत, ते घरी कसे पोचणार ही चिंता आहे आणि 1 वर्ष झालं, 2 वर्ष आलं, 3 वर्ष आलं समजू शकतं, पण ही कोकणवासियांच्या सहनशक्तीचा अंत झालेला आहे आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला सांगू इच्छितो आणि सगळ्या अथॉरिटीजला सांगू इच्छितो की हा शिवाजी महाराजांचा प्रदेश आहे, हा लोकमान्य टिळकांचा सावरकरांचा प्रदेश आहे आणि त्यामुळे तुम्ही तर आमचं सरकार आहात तर तुम्हाला आम्ही विनंती करतो की लोकमान्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना झाशीच्या राणीच्या प्रदेशाला साजेसा महामार्ग हा मार्ग महामार्ग नाही त्या दर्जाचा महामार्ग आम्हाला द्या, पुढच्या वर्षभरात द्या। हा महामार्ग सजवण्याचं काम आमचे कार्यकर्ते करतील, आमचे कोकणवासी करतील। आम्ही जसे मंदिरं बांधतो तसे या महामार्गावरचे चौक उभे करू छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, नरवीर तानाजी मालुसरेंच्या नावाने। पण आम्हाला आमच्या पर्यटनाला, आमच्या उद्योगांना, आमच्या कोकणाला प्रगतीची दिशा देणारा दर्जेदार महामार्ग हा पुढच्या 1 वर्षात हवा, अन्यथा कोकणवासी 1 वर्षाने मुंबईत रस्त्यावर उतरतील आणि मुंबई बंद पाडतील। म्हणजे ह्या मुंबई गोवा महामार्गाची गिनीज बुकामध्ये नोंद करायला पाहिजे। सर्वात संतगतीने चालणारा काम चालणारा हायवे आणि सर्वात बळी घेणारा हायवे आणि नियोजन शून्य काम करणारा असा हायवे, असे ह्या हायवे म्हणून ह्या गिनीज बुकामध्ये या हायवेची नोंद व्हावी असं मला वाटतंय। कारण गेले 12 वर्ष 84 किलोमीटरचा हा हायवे चालू होतोय, तिथे अनेक वेळा पावसाच्या पूर्वी डाबर डागायची, पाऊस पडला पहिल्या पावसात त्याचे खड्डे पूर्ण खड्ड्याचा खड्डेमय रस्ता होतो। आज मुंबईला मुंबईवरून अनेक चाकरमाने गणेश उत्सवासाठी येणार आहेत, खरोखर ते चाकरमाने आले तर पुढचे 2 दिवस त्यांना त्या आलेल्या त्या खास खळग्यामधून जे धक्के खातात त्याच्यामध्ये झोपून त्यांचं जातं आहे आणि अशा प्रकारे भयानक अशी ह्या मुंबई गोव्याची हायवेची स्थिती आहे। या हायवेचं प्लॅन करताना कुठलंही नियोजन शून्य असं आहे, आजूबाजूला गावं आहेत, शाळा आहेत, त्यांचं कुठलंही त्यांच्यासाठी येण्यासाठी रस्ता किंवा त्यांच्यासाठी व्यवस्थित प्लॅन केलेलं नाही। तरी हा नियोजित प्लॅनप्रमाणे आणि एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सर्व लोकांचा विचार करून पुढच्या 1 वर्षात हा हायवे व्हावा अशी आमच्या कोकणवासियांची कळकळीची विनंती आहे। तसेच गेल्या 10 वर्षात 2500 पेक्षा जास्त निष्पाप जीवांचे बळी या हायवेवर गेलेत आणि त्यांच्यासाठी श्रद्धांजली म्हणून आजचं आंदोलन आम्ही इथे कोकणच्या जनतेच्या वतीने करत आहोत।